नमस्कार, मी दीपाली तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर. तर आज आपण एकदम छान चमचमीत अशी रेसिपी पाहणार आहोत. तर नागपूरची स्पेशल तर्री पोह्याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. एकदम छान झटपट होतो आणि टेस्टी. पोहे तर आपण रेग्युलर खातोच, पण एखाद्या वेळेस अशा पद्धतीचा नाश्ता जरी खाल्ला तर खूप छान लागते, झणझणीत असते. तर कसं करतात चला मग पाहूया. तर इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेलं आहे. जवळपास 3 ते 4 टेबलस्पून मी तेल घातलेलं आहे. आणि इथे माझ्याकडे मका पोहे आहेत, ते तुम्हाला किराणाच्या दुकानात इझिली मिळतात. आणि ते तळून घ्यायचं. जर तरी पोहे जेव्हा आपण करतो तेव्हा हे मका चिवडासुद्धा त्याच्यामध्ये असतो, तर इथे मी तेच तळून घेते. आणि जवळपास तळल्यावर एवढं झालेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये मीठ वगैरे तुम्ही हवं असलं तर घालू शकता, नाहीतर नाही घातलं तरी चालेल. तर त्याच कढईमध्ये मी जवळपास 1/2 चमचा इतकं मोहरी घातलेलं आहे. मोहरी एकदम छान तरतरली की आपण शेंगदाणे घालायचे. इथे माझ्याकडे कढीपत्ता नव्हता, त्याच्यामुळे मी कढीपत्ता नाही घातलेला, पण तुमच्याजवळ असेल तर तो नक्कीच तुम्ही इथं घालायचा. तर हे आपण शेंगदाणे व्यवस्थित तळून घ्यायचं. जर शेंगदाणे कच्चे राहिले तर आपल्या पोह्याची टेस्ट तेवढी छान नाही लागत. तर एकदम छान शेंगदाणे तळल्यानंतर इथे मी जवळपास 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 2 मीडियम साईजचे कांदे अशा पद्धतीने बारीक कापून तयार केलेलं आहे. आणि मी ह्या फोडणीमध्ये घातलेलं आहे. एकदम छानपैकी कांद्याचा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला हा कांदा जो आहे एकदम छानपैकी परतून घ्यायचा आहे. आणि परतायला तुम्हाला जवळपास 3 ते 4 मिनटं लागतात. तर थोडंसं कोथिंबीर घालायचं म्हणजे आपल्या पोह्याला जे आहे टेस्ट खूप मस्त येते. आणि इथे मी एका पसरट ताटामध्ये मी जवळपास 2.5 कप इतके पोहे घेतलेले आहे. आणि एकदम छानपैकी हे भिजून तयार करायचं आहे. आणि फक्त 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचं. पसरट भांड्यामध्ये किंवा पसरट ताटामध्ये जर तुम्ही ठेवला तर पोहे एकसारखे छान असे भिजले जातात. तर इथे मी 1 छोटा चमचा हळद घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. त्याचप्रमाणे 2 टेबलस्पून किंवा 1.5 टेबलस्पून इतकं तुम्ही साखर घालू शकता. आणि हवं असलं तर तुम्ही साखर घालू शकता किंवा नाही घातलं तरी काहीच हरकत नाही. आणि हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. एकदम छानपैकी मिक्स झालं की आता आपण पोहे घालणार आहोत. थोडंसं हळद जर मी कमी घातलेलं आहे, तुम्हाला हवं असलं तर थोडंसं जास्त हळदसुद्धा इथं घालू शकता. बघू शकता मी पोहे घालून घेतले आणि पोहे एकदम छानपैकी भिजलेले आहेत. आणि अशा पद्धतीने एकदम छानपैकी आपल्याला हे फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर आपले पोहे आपण दररोज रेग्युलरली कशा पद्धतीने करतो तशीच करायचे, फक्त तर्री जी आहे ती आपण वेगळी करायची. सगळ्यात शेवटी आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत कोथिंबीर. आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. कढीपत्ता असेल तर नक्कीच तुम्ही घालावा, कारण कढीपत्ता पोह्यामध्ये खूपच मस्त असं टेस्ट लागतं. आणि हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि लो फ्लेमवर ह्याला 1-5 मिनिटांसाठी तुम्ही झाकून ठेवू शकता. पोहे एकदम छानपैकी गरम होतात अशा पद्धतीने झाकून ठेवला तर. तर आता आपण तर्री करणार आहोत. त्याच्यासाठी मी इथं पॅनमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे. जवळपास 1.5 ते 2 चमचे तेल आहे. त्याच्यामध्ये 1 कांदा आहे, 1-7 ते 8 लसणाच्या कळ्या, त्याचप्रमाणे 1/2 इंच इतकं अद्रक घेतलेलं आहे. आणि हे आपण व्यवस्थित फ्राय करणार आहोत. जोपर्यंत कांद्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपण हे व्यवस्थित परतून घ्यायचं. तिन्ही एकत्रच घातलेलं आहे कारण की तिन्हीला वेळ तेवढाच लागतो भाजण्यासाठी. आणि कांदा थोडासा कलर चेंज झाला की आपण ह्याच्यामध्ये 1 मोठ्या आकाराचा टमॅटो घालणार आहोत. जर तुमच्याकडे मोठ्या आकाराचा टमॅटो नसेल तर तुम्ही 2 टमॅटो इथं घेऊ शकता मीडियम साईजचे. तर माझ्याकडे मोठ्या आकाराचा टमॅटो होता, त्याच्यामुळे मी इथं 1 टमॅटो घातलेला आहे. त्याच्याऐवजी तुम्ही 2 टमॅटोसुद्धा घालू शकता. आणि हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. एकदम छान असं हे मिक्स करून घ्यायचं म्हणजे याचा जो टेस्ट आहे ते खूप मस्त येतं. आणि जसा आपला मसाला जो व्यवस्थित भाजला तर आपला तर्री जी आहे त्याला खूप छान तेल पण सुटतं. त्याच्यामुळे आपण इथे मसाला व्यवस्थित भाजून तयार करायचा. तर हे आपलं भाजून तयार झालेलं आहे. आणि आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत 1/2 वाटी खिसलेलं सुकं खोबरं. आणि इथं एकदम छानपैकी हे मिक्स करून घ्यायचं. सुकं खोबरं घातलं की आपल्या तर्रीला थोडीशी तेलकट छान होते, म्हणून मी सुकं खोबरं घातलेलं आहे. हवं असेल तर तुम्ही ओलं खोबरंसुद्धा इथं घालू शकता.
आणि 2 ते 3 मिनटं ह्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं. आणि भाजून घेतलं की थोडंसं आपलं हे मिश्रण गार झालं की आता आपण हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. पूर्णपणे गार झाल्यानंतरच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून एकदम स्मूथ करून घ्यायचं आहे. आणि थोडं थोडंसं पाणी घालायचं, एकदम जास्त पाणी घालायची गरज नाही, शक्य तितकं कमी पाणी तुम्ही वापरायचं. आणि एकदम छानपैकी स्मूथ ग्रेव्ही तयार करायची. तर इथं बघू शकता एकदम छान स्मूथ अशी आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. तर आता आपण फोडणी तयार करणार आहोत, त्यासाठी मी इथं पॅन गरम करायला ठेवलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण मसाले भाजले होते तेच पॅन आहे. त्याच्यामध्ये जवळपास 3 चमचे तेल घातलेलं आहे. तेल गरम व्हायच्या आधीच आपल्याला इथं थोडंसं साठवणीचा मसाला यूज केलेला आहे. त्याच्यावेळी तुम्ही बेडगी मिरचीचं मिरची पावडरसुद्धा यूज करू शकता. मी वेगळा असं धने पावडर वगैरे काही घालणार नाही आहे, त्याच्यामुळे मी साठवणीचा मसाला जो असतो तोच इथं घातलेला आहे. आणि साठवणीचा मसाला एकदम छानपैकी परतला की आता आपण याच्यामध्ये वाटलेलं मिश्रण घालणार आहोत आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तर इथं मी दुसरं मसाले घातलं नाही आहे, फक्त साठवणीचा मसाला तेवढाच घातलेला आहे. आणि एकदम छानपैकी मिक्स करून घ्यायचं. जर तुमच्याकडे साठवणीचा मसाला नसेल तर तुम्ही इथं धने पावडर 1 चमचा, त्याचप्रमाणे जिरे पावडर 1/2 चमचा घालायचं आणि गरम मसाला 1/2 चमचा घालायचा. तर बस एवढंच घालायचं, दुसरं काही घालायचं नाही आहे. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मला हा मसाला भाजायला कमीत कमी 10 ते 15 मिनटं तर सहज लागतात. आणि मसाला पूर्ण अशा पद्धतीने ड्राय करूनच मग आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत. तर इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला वाटला त्यातच मी जवळपास 1/2 वाटी इतकं पाणी घालून हे व्यवस्थित मिक्स करते. जर तुम्हाला आणखीन तरी अशी एकदम छानपैकी तेल सुटलेली असेल पाहिजे असेल तर तुम्ही गरम पाणीसुद्धा इथं घालू शकता. तर मी थंडच पाणी घातलेलं आहे, तरी पण तर्री जी आहे ती खूप मस्त सुटली होती. आणि ह्याला आपण जवळपास 3 ते 4 मिनटं असंच भाजून घ्यायचं थोडंसं पाणी घातल्यावर. आणि इथे मी आता जवळपास 1 उकळी आलेली आहे आणि 1 उकळी आल्यानंतर मी ह्याच्यामध्ये घालते आहे जवळपास 2 ते 2.5 ग्लास पाणी. आणि तुम्ही बघू शकताय तेल एकदम छानपैकी लगेच सुटायला लागलेलं आहे. आणि ह्या स्टेजवर आपा एकदम छानपैकी उकळी आलेली आहे मसाल्याला. आणि आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून घेऊया. तर मी इथे जवळपास 2.5 ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे. ग्रेव्ही तुम्हाला किंवा रसा तुम्हाला कितपत पातळ हवा त्यानुसार तुम्ही इथे घालू शकता. आणि सगळ्यात शेवटी मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर ही रस्सा जो आहे एकदम छान पातळ तयार झालेला आहे आणि पोहे तरीसाठी आपल्याला पातळ रस्साच हवं. तर इथे माझ्याकडे रात्री मी हरभरा भिजून घेतला आणि सकाळी 2 शिट्ट्या मी शिजून घेतलेला आहे. त्यातला नुसता हरभरा घेतलेला आहे, पाणी नाही घेतलं. आणि हे आपण ह्या रस्स्यामध्ये घालून घ्यायचं म्हणजे एकदम छानपैकी हरभरा जो आहे त्याची टेस्ट या रस्स्यामध्ये उतरते. आणि तरी पोहे आहेत त्याच्यामध्ये टमॅटो जे आहेत ते घातले जातात. तर इथं माझ्याकडे छोट्या आकाराचे टमॅटो आहेत, जवळपास मी 3 टमॅटो घेतले होते आणि त्याच्यामध्ये मी 6 भाग करून ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. हेच वैशिष्ट्य आहे की तरी पोह्यामध्ये टमॅटो हे घातलंच जातं. आणि हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ह्याला एक उकळी आणून घ्यायची. उकळी आली की तर्री जी आहे ती एकदम छानपैकी बाजूला होते आणि एकदम छान तेलकट असं हे आपलं रस्सा जो आहे तो होतो आणि तर्रीसुद्धा वेगळी होते. तर ह्याला मी 1 उकळी आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम छानपैकी तर्री सुटलेली आहे. आणि सगळ्यात शेवटी आपण कोथिंबीर घालून घ्यायचा. तर आता आपण प्लेटिंग करणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला पोहे जे आहेत ते प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आणि पोहे घातल्यानंतर आता आपण इथं माझ्याकडे मका पोहे जे आपण सर्वात आधी तळून ठेवलं होतं ते घालून घ्यायचं, कारण क्रंच जो आहे तो एकदम छानपैकी येतो मका पोह्याने आणि टेस्ट पण खूप मस्त येते. हवं असलं तर तुम्ही फरसाण घालू शकता, तुमच्याकडं असलं तर नक्कीच तुम्ही फरसाण पण घालायचा. आणि इथं आपला रस्सा जो आहे तो बनवलेला एकदम छानपैकी तयार झालेला आहे. आणि ह्याला मी एका वाटीमध्ये जे आहे ते काढून घेते आहे. एकदम छानपैकी रस्सा जो आहे आपण एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे आणि आपण साईडला ठेवून घेऊया. तर इथं बघू शकता एकदम छानपैकी पोहे आणि तर्री तयार आहे. तर ह्याला सर्व कसं करायचं ते तुम्हाला सांगते. सर्वप्रथम तर आपण इथं घालणार आहोत ह्या पोह्यावरती आपण जे हरभरा आहेत ते घालून घ्यायचं. आणि 2 ते 3 चमचे आपण हरभरा तुमच्या आवडीनुसार घालू शकता. आणि थोडंसं रस्सा घालायचं
मी जवळपास 2 चमचे रस्सा घातलेला आहे आणि 1-2 चमचे तरीसुद्धा मी इथे घातलेलं आहे आणि 1 टॅमॅटो अशा पद्धतीने वरती घालून घ्यायचा आणि तयार आहे आपली हे प्लेटिंग. हवा असेल तर तुम्ही ह्याच्यावर थोडंसं सेव घालू शकता आणि थोडीशी मका पोहे जे आहेत ते क्रश करून अशा पद्धतीने घालू शकता. मी थोडंसं सेव त्याचप्रमाणे थोडंसं मका पोहे घातलेलं आहे आणि एकदम झणझणीत अशी ही आपली तर्री पोह्याची रेसिपी बनवून तयार झालेली आहे. आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.